भावशिल्प क्रिएशन मध्ये सर्वांचं स्वागत. आपण नेहमीच असं ऐकत आलोत ना की कडीलिंब आणि तुळशी मेडिसिनल प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम असतं, आयर्न असतं, कॅल्शियम असतं, आणि या सगळ्याच गोष्टी आपल्याला सगळ्या रोगांपासून लांब ठेवतात. म्हणून लहानपणापासून आपण ऐकलंय की कडीलिंबाचं पान वर्षातनं एकदा तरी खावं, ज्याच्यामुळे आपलं ब्लड प्युरिफाय होतं, शुद्ध होतं आणि सगळे डिसीजेस लांब राहतात. पण ते सर्वात कडू म्हणून आपण खात नाही, पण तोच कडीलिंब आपण रेग्युलर खाऊ शकतो. स्पेशली डायबिटिक पेशंट रोज खाल्ल्यामुळे त्यांचा डायबिटीस कंट्रोल होतो, म्हणून मी छान रेसिपी आणली आहे. कडुलिंब घालून, तुळशी घालून मेडिसिनल पराठा, चला बघूया. तुळशी आणि कडीलिंबाच्या पराठ्यासाठी आपल्याला लागणारे 2 बाउल गव्हाचं पीठ, 2-3 टेबलस्पून सीसम म्हणजे तीळ, आणि 2-3 टेबलस्पून जिरं, भरपूर कोथिंबीर आपण घेणार आहोत, कडीलिंबाची 4-5 पानं, कढीपत्त्याची 7-8 पानं, थोडीशी तुळशीची पानं, आपल्याला हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि तिखट. 2 साधारण पिकलेले पेरू घेतलेत मी, जे डायबिटिक पेशंटही खाऊ शकतात. आता आपल्याला हे पेरू जे आहे त्याचा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट काढून घ्यायचा आहे आणि किसणीने किसून घ्यायचं आहे. एवढी काळजी घ्यायची आपल्याला की त्याचे जे सीड्स आहेत ते त्याच्यामध्ये राहायला नको. पेरूच्या गोडव्यामुळे आपण जो कडीलिंब या पराठ्यात टाकणार आहे त्याचा कडूपणा कम्प्लिटली निघून जातो आणि एक छान फ्लेवर येतो आपल्या पराठ्याला. मी आता हे छान किसून घेते आहे आणि हे किसून झाल्यानंतर आपल्याला त्याच किसणीत उलटं पुन्हा तो पल्प ठेवून छान स्मॅश करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, जेणेकरून सगळ्या सीड्स ज्या पेरूच्या असतात त्या निघून जातात. आता मिक्सरमध्ये मी हा जो पल्प आहे किसलेला आपला तो टाकून घेतले. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तुळशीची पानं, कढीपत्त्याची पानं आणि कडीलिंबाची पानं, तीनही गोष्टी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आपल्याला आता कोथिंबीर नाही टाकायची आहे, आपण ती पराठ्यामध्ये वापरणार आहोत. आपलं पल्प तयार झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण ते गाळून घेतलेलं आहे, छान आपलं तयार झालेलं आहे. आता हा जो गव्हाचं पीठ मी जे घेतलं आहे त्याच्यामध्ये जो पल्प आपण तयार केला तो टाकून घेऊया आणि सॉफ्ट अशी कणिक मस्त भिजवून घेऊया. आणि साधारण 10 मिनटं आपल्याला नंतर ती कणिक झाकून ठेवायची आहे, जेणेकरून ती छान मुरते. तोपर्यंत आपण जे जिरं घेतलं आहे ते खलबत्त्यामध्ये रगडून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे. जसजसं आपलं ते जिरं रगडलं जातं आहे छान, अतिशय अप्रतिम सुगंध सुटतो आणि जो आपला पराठा असतो तो खूप छान लागतो. आता मी ही जी कणकेची पोळी छान लाटून घेते आहे, पोळी लाटून झाली आहे. त्याच्यामध्ये आपण आता मीठ, तिखट, हळद टाकून घेऊया. आपण जे जिरं बारीक करून घेतलं होतं ना तेही त्याच्यात टाकायचं आणि त्यावर थोडं तेल टाकायचं आणि सगळ्या पोळीवर छान स्प्रेड करून घ्यायचं. त्यावर नंतर तीळ टाकायचे, आपल्या पोळीसाठी ऑइल खूप छान तिळाचं. हे छान स्प्रेड झालं की त्यावर आपण भरपूर कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे आपण ती टाकून घेऊया आणि छान स्प्रेड करूया. नंतर आपण या पोळीला गोल रोल करूया. तुम्ही बघू शकता असा मी रोल केला आहे, पुन्हा एकदा त्याला गोल फिरवायचं
आणि तो छान गोळा तयार करून घ्यायचा, त्यामुळे आपल्या पोळीला छान लेयर फुटतात, क्रिस्पी पराठा होतो. आता आपण याचा छान गोल पराठा लाटून घेऊया. जाडसर पराठा आपला रेडी आहे, तवाही तापला आहे. त्या तव्यावर छान तूप सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि तो पराठा आपल्याला छान दोन्ही साईडनी मस्त गुलाबी होईपर्यंत भाजायचा आहे. कडीलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामुळे ॲक्ने कंट्रोल होतो, पिंपल कंट्रोल होतात, टीथ स्ट्रॉंग होतात, पायरिया होत नाही, रिंकल्स आपल्याला होत नाही. आणि तुळशीमध्ये कॅल्शियम आयन, मॅग्नेशियम, झिंक असल्यामुळे आपल्याला कफ आणि फोड होत नाही. तुम्ही बघू शकता एका साईडला आपला पराठा छान भाजला आहे. पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त गुलाबी होईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचा. अजिबात कडू होत नाही. आयुर्वेदात म्हणलं आहे की एकदा तरी वर्षातनं एक पान कडीलिंबाचं खावं, ब्लड प्युरिफिकेशन होतं. पण नाही, आपण रोजच कडीलिंबाचं पान खाऊ शकतो असे वेगवेगळे पराठे करून. आपला सुंदर टेस्टी पराठा रेडी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.